आप देख रहे हैं के का हम आप पर के ग्राम पंचायत क्षेत्रात विकास कामे करताना विश्वासात न घेणे नियम बाह्यरित्या विकास कामांचे बांधकाम करणे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांसह नागरिकांशी अपमानजनक वर्तन करणे यासोबत अन्य आरोपांना घेऊन एका महिला सरपंच विरोधात अविश्वास ठराव घेण्यासाठी ग्रामसभेच्या आयोजनांची मागणी करण्यात आली होती त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित आयोजनास परवानगी दिली मात्र सदर परवानगी नियमबाह्य असल्याचा आरोप जिल्हा सरपंच संघटनेने पत्र परिषदेतून केल्याने अड्याड येथील महिला सरपंचांच्या अविश्वासावरून वाद पेटला आहे शासनाने गाव विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतला विशेष महत्त्व दिले असताना अनेक गावच्या लांबल्याने गाव, विकास गाव विकासात बाधा येते असाच प्रकार पवनी तालुक्यातील अड्याड या मोठ्या ग्रामपंचायतीत घडला असल्याचे मत जिल्हा सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे ते म्हणाले अविश्वास ठराव संबंधी घेण्यात आलेल्या बैठकीच्या निर्णयानंतर एका महिन्याच्या आत विशेष ग्रामसभा लावण्याची तरतूद लावल्या गेल्यामुळे प्रशासनिक कार्यावर प्रश्नचिन्ह उठवून राजकीय पाठबळाने सदर प्रकार झाला असल्याचा आरोपही सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करताना नवीन वादाला पालवी फोडली आहे एका प्रश्नाचे उत्तर देताना पदाधिकारी म्हणाले सन 2017 हजार सतरा ला झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक झाली यावर अविश्वास आणताना दोन वर्षाच्या कालावधी पूर्ण होण्याची तरतूद आहे राज्यात महाआघाडी सरकारच्या काळात कोविड 19 वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभा रद्दचा आदेश असताना अविश्वासासाठी बोलविण्यात आलेली ग्रामसभा नियमबाह्य असल्याने विसंगती तयार करणारी आहे असे सांगून कालबाह्य पद्धतीने घेण्यात येत असलेल्या ग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदविला आहे सरपंच जयश्री कुंभलकर यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध किंबहून ग्राम सभेच्या विरोधात सरपंच महासंघ कोर्टात जाणार असल्याचे सुतोवाच पदाधिकाऱ्यांनी केले पोनी तालुक्यात बोलावण्यात आलेल्या पत्र परिषदेला यादव मेंगरे जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा सरपंच सेवा महासंघ दीपक तिघरे सरचिटणीस जिल्हा सरपंच सेवा महासंघ सदाशिव ढेंगे सरपंच हरदोली अनिता गिरेपुंजे तालुकाध्यक्ष सरपंच सेवा महासंघ नूतन विकास कुर्जेकर सरचिटनी सरपंच महासंघ पवनी जयश्री महेश कुंभलकर सतीश घरडे शरद तिगरे व इतर सरपंच उपस्थित होते बी एस क्राइम इंडिया न्यूज के साथ जुड़े रहने के लिए यूट्यूब वेबसाइट ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम पर वीडियो देख लाइक कमेंट और शेयर करें। साथ ही यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाना ना भूले और गूगल प्ले स्टोर से बी एस क्राइम इंडिया न्यूज डॉट कॉम के एप्लीकेशन को डाउनलोड कर रोजाना ताज़ा खबरों के लिए हमारे साथ बने रहे